आम्ही आत्ताही खूप गप्पा मारतो, आमच्या गप्पा थांबत नाही आहे. आम्ही नाश्ता केलेला आहे आणि आता जेवण करणार आहे. त्याआधी अनुजाला एक ऑडिशन बनवायचं आहे, दुसरं ऑडिशन. आणि आता ऑडिशनसाठी सगळं स्क्रिप्ट लर्न करणं सुरू आहे. गेम, हां मला वाटलं ती स्क्रिप्ट वाचते पण ती गेम खेळते. वा. तर आज ऑडिशन्स वगैरे बनवून झाल्यानंतर खूप महत्त्वाचं काम जे तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी असतं, रील्स बनवणं. रील्स बनवायचे आहेत, ब्लॉग बनवायचा आहे, बाहेर जायचं आहे. कुठे जायचं आहे ते अजून फायनल झालेलं नाही आहे. बाहेर जायचं आहे, अशा बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. तर बघूयात, पार्सल आता येतच असेल. पटकन खातो आणि पुढच्या कामाला सुरुवात करतो. इडली वाला कारण एक गेला की दुसरं कोणीतरी येणार. आप अंकुश भैया से बात कीजिए प्लीज. ये भी कोई बात हुई क्या? ठीक है, रखती हूँ. पता नहीं किसकी नजर लग गई इस परिवार. अनुजाचं ऑडिशन शूट झाल्यानंतर आम्ही फटाफट रेडी झालो आणि डिसाईड केलं की आपण आता जाऊयात लोखंडवाल्याला, कारण लेट झालेलं त्यामुळे जुहू बीच किंवा मरीन लाईन्सला जाण्याची इच्छा नव्हती, कारण एवढ्या लांब ट्रॅफिकमध्ये जायचं आणि मुंबईची ट्रॅफिक म्हटलं म्हणजे ती लागणारच. आणि ट्रॅफिकमधून कसं बसं आम्ही करत लोखंडवाल्याला पोहोचलो, कारण लोखंडवाला जवळ होतं त्यामुळे आम्ही लोखंडवाल्याला जायचा डिसिजन घेतला. आणि शॉपिंग करायचीच होती अजून, जे काही तिचं पेंडिंग होतं त्यासाठी, तर निघालो. तर आमच्या डोक्यात असं होतं की आपण आधी नेल आर्ट करूया, ॲक्रेलिक नेल्स किंवा जेल नेल्स करूयात. दोघींना नेल्स करायचे होते त्यामुळे आम्ही कुठे दिसतं आहे का ते बघत होतो. आणि मग एक डोक्यात विचार आला की नेल्सला आपला एक तास दीड तास कसाही लागणार आहे, त्यापेक्षा आधी आपण काहीतरी खाऊन घेऊ आणि मग बाकीच्या गोष्टी करू. तर मेनू आमच्या समोर आलेला आहे, ओनियन उत्तप्पा आणि पावभाजी. आणि जेवण समोर आल्यानंतर सेल्फीज घेणं, फोटोज क्लिक करणं, ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. ते झाल्यानंतर आम्ही गेलो एका पर्सच्या बॅग शोरूममध्ये. आणि तिथे गेल्यानंतर इतकं सुंदर कलेक्शन होतं त्यांचं बॅगचं, जे आम्हाला दोघींनाही खूप आवडलं आणि त्यानुसार प्राईजही त्याच्या तशाच होत्या, खूप हाय. ही साधारण बॅग 8,000 होती आणि ते डिस्काउंट वगैरे करून काहीतरी 1,000-1,500 कमी होणार होते. तर बॅगचं कलेक्शन खूप छान होतं आणि विचार केला की नेक्स्ट टाईम जेव्हा पण बॅग घ्यायच्या असतील लिस्टमध्ये तेव्हा आपण इथे येऊयात. आणि एक टू झेड कलेक्शन यांच्याकडे होतं. आणि मग आम्ही निघालो तिथून, जे लिस्टमध्ये गोष्टी होत्या वन बाय वन त्या घेण्यासाठी. तर पहिलं त्यात होतं की अनुजाला कपडे घ्यायचे होते, त्यासाठी आम्ही गेलो. आमच्या एकानंतर एक असे ट्रायल सुरू होते. प्रत्येक शॉपमध्ये गेल्यानंतर ना तिथे त्यांचे गाणे लावलेले असतात आणि जे गाणे खूप चांगले असले तरी मी ते ब्लॉगमध्ये नाही ठेवू शकत, त्यामुळे मला म्यूटच करावा लागतो. आणि तसंच आत्ताही झालं, अनुजा काहीतरी सांगत होती आणि ब्लॉग मी म्यूट केला. तर अनुजा गेलेली आहे फायनल ट्रायल करण्यासाठी. तर तिने काय कलेक्शन घेतलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहेच. ॲक्च्युली त्याचा एक नेक्स्ट ब्लॉग माझा येणारच आहे की तिने काय घेतलेलं आहे त्याचा, पण तो
वेअर केल्यानंतर कसा दिसतोय हे मला तुम्हाला दाखवायचंय. बऱ्याचदा एका नजरेत आपल्याला जे आवडतं ते आवडतं म्हणून तर 10 पीस दाखवले तरी आवडत नाही. तसं आमच्या दोघींचं झालं. हा पीस दाखवल्याबरोबर आम्हाला खूप आवडला होता आणि अनुजा गेली नेक्स्ट ट्रायलसाठी आणि मी गेली बाहेर. बाहेर ढोल वाजत होते, गणपती आहेत सगळ्यांना माहितीच आहे, त्यासाठी इथे रॅली निघाली होती. मे बी 3-4 काहीतरी दिवस होता आणि त्यासाठी ही ढोल वगैरे अशी मोठी रॅली आलेली होती. आणि मी म्हटलं ही चेंज करते, ट्रायल करते, तोपर्यंत आपण थोडंसं बाहेर जाऊन बघूयात की काय आहे. कपड्यांची शॉपिंग झाल्यानंतर आम्ही निघालो नेल आर्ट करण्यासाठी आणि सलून आम्हाला मिळालं. तिथे गेल्यानंतर, आत गेल्यानंतर आम्हाला समजलं की त्यांचा टायमिंग हा 8 होता आणि आता वाजलेले होते काहीतरी 8:15 आणि आत्ता ते करणार नव्हते. आम्ही तिथून निघालो, दुसऱ्या बुटीक मध्ये गेलो, तिथलं कलेक्शन बघितलं. खूप सुंदर कलेक्शन होतं त्यांच्याकडे. म्हणजे असं म्हणूयात की बिग बॉस मध्ये बऱ्याच ठिकाणी यांच्याकडूनच कपडे जात होते. तर शॉपिंग आमची झालेली आहे. फक्त जे नेल आर्ट्स करायचं होतं ते आमचं राहिलं आणि आत्ता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय शॉपिंग केली हे दाखवणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला मी टाकलेला प्रत्येक ब्लॉग हा दिसेल, त्याचं नोटिफिकेशन येईल.